12 सप्टेंबरला मोठा गाजावाजा करीत परुळी चिपळूण विमानतळावर विमानाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी 12 नोव्हेंबरपासून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप रस्ते, वीज, पाणी, टेलिफोन आदी पायाभूत सुविधा नसल्यामुळे प्रवासी वाहतुकीला अद्याप केंद्राची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे 12 डिसेंबरला माल्टा देशाचे अध्यक्ष व पर्यटकांना घेऊन येणारे विमानही धावपट्टीवर उतरू शकेल की नाही याबाबत खात्री नाही. विमानतळासाठी करण्यात येणारा वीज पुरवठा कुंभार मार्ट येथे वीज उपकेंद्रातून करण्यात येणार आहे. त्याचे काम कधी पूर्ण होईल, तसेच या प्रकल्पासाठी पाणी पुरवठा सध्या तात्पुरत्या स्वरूपात आहे. मात्र विमानतळासाठी कोठून पाणी पुरवठा करावा याचे नियोजन झालेले नाही. सध्या विमानतळाकडे जाणारा रस्ता केवळ 3 मीटर रुंदीचा आहे. परुळे बाजार ग्रामपंचायतीकडून विमानतळ गेटपर्यंत जाणारा रस्ता रुंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविली आहे. त्यानंतर ठेकाण निश्चित करून कामास सुरुवात होईल. विमानतळापासून कुडाळपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. IRB कंपनीने विमानतळ बांधून पूर्ण केले आहे. मात्र पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय विमान उड्डाणाला परवानगी मिळणार नाही. त्यामुळे सिंधुदुर्गवासियांना प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागेल.